अमरावती च्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचं जे बयान होतं आजचं की अमरावतीमध्ये ज्याप्रमाणे घडलं ते पूर्वनियोजित होतं। मला त्यांना विचारायचं आहे, अमरावतीमध्ये जो पहिला मोर्चा निघाला, ज्या ठिकाणी ठरलं होतं की लिमिटेड लोक जाऊन निषेध करतील, निवेदन देतील, आणि त्या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, हे तुम्हाला माहीत होतं का? पूर्वनियोजित होतं का? पोलीस तुमचे आहे, डिपार्टमेंट तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचं आहे, सरकार तुमची आहे, जर पूर्वनियोजित होतं तर तेव्हा तुम्ही एवढा भव्य मोर्चा का काढू दिला? नंबर एक। नंबर दोन, दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी जे निषेध केला त्या निषेधामध्ये जो गोंधळ झाला तो सुद्धा पूर्वनियोजित होतं, तर त्याच्यावर ते थांबवलं का नाही तुम्ही? अमरावतीमध्ये जी आज परिस्थिती निर्माण झाली तिला कंट्रोल का करू शकले नाही? तुम्ही जर पूर्वनियोजित आहे असं म्हणता तर जे जे अमरावतीमध्ये घडत आहे, जर तुमच्या सरकारला, तुमच्या पोलीस विभागाला, तुमच्या खुफिया विभागाला या सगळ्या जर माहिती आहे तर तुम्ही मंत्री म्हणून तिथे काय कारवाई केली? आणि पूर्वनियोजित होतं त्याच्या मागे कोणाचं कारस्थान आहे? त्याच्यामध्ये कोण त्याच्या मागे होतं, काय होतं हे लोकांसमोर आणा। त्याच्या मागे होतं काय होतं हे लोकांसमोर आणा। राजकारण केल्यापेक्षा ज्या पद्धतीनं पूर्वनियोजित तुम्ही वारंवार सांगता, सरकार तुमचं आहे, तुम्ही स्वतः मंत्री आहे, तुम्ही पालकमंत्री आहे, पूर्ण पोलीस विभाग तुमच्या पाशी आहे, खुफिया विभाग आहे, एसआयटीचा रिपोर्ट तुम्हाला मिळते, ते सगळं असल्यानंतरही तुम्ही हे का होऊ दिलं आणि याच्या मागे कोण आहे पूर्वनियोजनमध्ये, याचा खुलासा जनतेसमोर करावा, तरच तुमच्या या वाक्याला काही अर्थ आहे। अन्यथा हे घडवण्यामागे कुठं ना कुठं तुमचाही हात आहे असा माझा तुमच्यावर आरोप आहे।